है अपना एक शत्रु जो या नीच थराला जाऊ शकतो। युगंधरी तू फक्त मला त्याचं नाव सांग, आज राज्यालाच त्याची बारा वाजवतो, तू फक्त नाव सांग। नरसिंह किल्लेदार। एवढे पोलीस काय कामाचे, आकडा खानाला आलेत काय, लगबोट कधी बांधणार? कमिशनर साहेबांशी बोलणं झालंय, ज्या नंबर वरनं फोन आला होता तो ट्रेस करताय। करा म्हणा ट्रेस करा। बाकी पोलिसांना हलवा म्हणजे लवकर लवकर काय ते करा, तपास करा। तोपर्यंत मी जाऊन येतो, सुमित्राला भेटून येतो। बायको आजारी आहे माझी, आणि आजारी बायकोला नवऱ्याने भेटू नये असं काही नियम आहे काय? काय नाही बाबा, कायदा आहे काय सर? नियम धरून एकाच घराण्यावरती संकट कोसळावीत ना, तशी कोसळत आहेत संकट। बघ ना आता काल पर हातनी खेळणारी माझी बायको अचानक वेडी काय झाली, तरुण पोरगी गायब काय झाली, काय चाललंय घरामध्ये काय कळना। तुला माहितीये का, त्या किडनॅपरला शोधायला दादाला मीच मदत करू शकतो। त्या किडनॅपरला मी ओळखतो, या डोळ्यांनी पाहिले त्याला। डोक्यावर परिणाम नाही ना झालेला तुमच्या? कारण अमृता किडनॅप झाली तेव्हा तुम्ही रमावतीत होतात। अगं बाई मी नाही, आपण दोघं रमावतीत होतो, आणि हे किडनॅपिंग झाले सकाळच्या पारीला। आज मी तिथे गेलतो, त्या आपली कोणती अमृता तिच्या कॉलेजमध्ये एका कामासाठी गेलतो, तर माझ्या डोळ्यासमोर अमृताला पळवून नेताना पाहिले मी। म्हणजे तुम्ही त्या माणसाला पाहिलं? अगं पाहिले म्हणजे लय जवळून जाऊन पाहिले, आणि मला धक्काच बसला, शेम टू शेम माझ्यासारखाच दिसत होता। मला सांगण्याऐवजी पोलिसांना का नाही सांगितलं? कसं सांगणार, तरी पण धाडस करून मी त्याला पकडला, त्याला विचारलं हरामखोर माणसा का करतोस आता तू, माझ्या पुतणीला का पळवतोस? तर मला म्हणला पैशांसाठी, बायका पोरांसाठी पैसे जमा करायचे, त्यांना सुखात ठेवायचं असं म्हणला। मला का सांगताय, पोलिसांना का नाही सांगत आहात? कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे ग, तसाच त्याचा पण त्याच्या बायकोवर विश्वास आहे। होय म्हणजे तुम्ही त्याच्याशी त्याच्या संसाराच्याही गप्पा मारल्यात? गप्पा मारल्या म्हणजे काय, मी त्याला बोललो तुझ्या बायकोचं नाव काय बाबा, कशापाई करतो असं वंगाळ काम? तर मला म्हणला माझ्या बायकोचं नाव, आणि नाव ऐकलं आणि गपगार झालो, नाव म्हणजे शेम टू शेम सुमित्रा। अगं येडे तो दुसरा दुसरा कोण नव्हता, परशुराम किल्लेदारच होता। येड रे येड तुझ्या आईला। हळू हळू करून एकेकाला पक्षात घेऊन सांग, कोणाचा पण विश्वास बसणार नाही, कारण सगळ्यांना वाटते तू ठार वेडी आहे। आत्ताच्या आत्ता गृहमंत्र्यांना फोन लावा। सगळीकडे फोन लावून झाले साहेब, सीएम साहेब स्वतः तुम्हाला फोन करणार आहेत। मला वाटतं साहेब रस्त्यावरच्या कोणा लुंग्या सुंग्याचं काम नसावं आहे। हे असलं कारस्थान फक्त एकच व्यक्ती करू शकते वाकणीस, युगंधरा सरतापे। युगंधरा आता तुझे धंदे सहन केले जाणार नाहीत। एक गोष्ट लक्षात ठेव युगंधरा, माझ्या अमृताला जर काही झालं तर तुझी अशी हालत करेल की तुला जन्माला आल्याचं दुःख होईल। नशा करायला सुरुवात केलीस का तू? कित्येक वर्षात मी तुझ्या मुलीला पाहिलं सुद्धा नाहीये। मग काय तिचा चेहरा पाहण्यासाठी तिला किडनॅप केलं होय? मी तुझा नायनाट करण्याची शपथ घेतली नरसिंह, पण त्यात मी तुझ्या मुलीला ओढणार नाही। उलट तुझ्याच माणसाने माझ्या आर्यांवर हल्ला केलाय। तुझा काहीतरी गैरसमज होतोय युगंधरा, असला भ्याड हल्ला मी आजपर्यंत कोणावरही केला नाही। उलट माझी अमृता किडनॅप झाल्यामुळे माझी झोप उडाली। कधी किडनॅप झाली अमृता? आज दुपारी। आर्यांवर हल्ला पण आज दुपारीच झाला। तुला कदाचित माहिती नसेल पण तुझी मुलगी अमृता आणि आर्यन एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत। कदाचित हे नातं मैत्रीच्या पलीकडेही असू शकत, त्यामुळे आपल्या दोघांमधलं वैर विसरून मी देवाकडे प्रार्थना करीन की अमृता जिथे असेल सुखरूप असेल।